कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा आणि त्याचं खासगीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने आणलाय, त्याला सर्व स्तरातून विरोध होत असून जिल्ह्यात शिक्षण वाचवा कृती समितीने आंदोलन छेडलंय। त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर शहरातील बहुतांश शाळेतील शिक्षक, कर्मचारी, पालक आणि हजारो विद्यार्थ्यांनी शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर उतरून निदर्शन केली। सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 23 मार्चला विराट मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। राज्य सरकारने राज्यातील शिक्षणाची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप शिक्षण वाचवा कृती समितीने केलाय। राज्यातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून खासगीकरणाचा दावा खलाय। या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज शहरातील बहुतांश शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि प्रार्थनेचं समूह वाचन केलं, तसंच आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री आणि जिल्हा शिक्षण प्रशासनाचा निषेध करण्यात आला। विशेष करून पालकमंत्र्यांच्या दबावाखाली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेटीला धरून सर्व शाळांमध्ये पोलीस पाठवून या आंदोलनाला मज्जाव केलेला आहे। आज प्रत्येक शाळेच्या दारावरती मुलं बाहेर सोडू नये म्हणून पोलीस खात्यानं नोटीस लावून दबाव तंत्र अवलंबलेलं आहे। याचा उद्रेक या ठिकाणी होऊन स्वतः पालकच या नॅशनल हायवेवर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी स्वयंपूर्तीनं आपल्या बालकांच्या हक्कासाठी आणि जी प्रशासनाने केलेली झुंडशाही आहे हे मोडून काढण्यासाठी या हायवेवर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि शासनाच्या विरोधी निषेध नोंदवलेला आहे। सरकारी शाळा ही गरिबाला परवडणारी असून त्या बंद करू नयेत अशी मागणीही पालक आणि विद्यार्थ्यांनी केली। माझी सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी मराठी शाळा चालू ठेवल्या पाहिजेत, कारण की गोरगरिबांसाठी मराठी शाळेतली मुलं या शाळेत शिकायला येतात, म्हणून त्यांनी शाळा ही चालूच ठेवली पाहिजे। आम्हाला ही सरकारी शाळा पाहिजे, आम्ही गाव धर्म सोडून इथं शाळेसाठी आलेलो आहेत। ही जर शाळा बंद झाली तर आम्ही मुलांना कुठं शिकवायचं आणि कुठं जायचं? गरिबांसाठी ही शाळा पाहिजे म्हणजे पाहिजेच। दरम्यान हे आंदोलन दडपण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून नोटीस बजावली होती, तर पोलिसांनी या आंदोलनात मुलांनी सहभागी होऊ नये म्हणून 149 कलमांतर्गत शिक्षकांना नोटीस बजावली आहे। मात्र नोटीस धुडकावून लावत अखेर आज पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन यशस्वी केलं।